मुंबई आणि आसपासच्या परिसरात फटाके फोडण्याची वेळ हायकोर्टाने एक तासाने घटवली। 7 ते 10 ऐवजी आता 8 ते 10 दोनच तास फटाके फोडता येणार। एबीपी माझाच्या दिवाळी अंकाचं प्रकाशन सोहळ्याला मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची विशेष उपस्थिती। नांदेडमध्ये बेघर आणि निराधार लोकांसोबत लायन्स क्लबने दिवाळी साजरी केली। लायन्स क्लबचा गेल्या 4 वर्षांपासूनचा हा उपक्रम आहे। दिवाळीनिमित्त मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाला आकर्षक विद्युत रोषणाई। गेटवे ऑफ इंडियाचा परिसर रोषणाईने उजळला। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरच्या कापड बाजारात नागरिकांची खरेदीसाठी गर्दी। बाजारामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी। बहिर्जी नाईक यांची समाधी असलेल्या सांगली जिल्ह्यातील किल्ले बाणूर गडावरती दीपोत्सव सोहळा साजरा। शिवप्रेमींची मोठी उपस्थिती। दिवाळीच्या शुभमुहूर्तावर विरारमध्ये डायलिसिस विभागाचं विस्तारीकरण। डायलिसिस करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना फक्त 400 रुपयात सेवा मिळणार। दिवाळीमध्ये एसटीला प्रवाशांची पसंती। नंदुरबार बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी। त्यांच्या नियोजनासाठी नंदुरबार बस आगारातून जादा बसेसचं नियोजन। पश्चिम रेल्वेवर आज रात्री मेगा ब्लॉक। ब्लॉक कालावधीमध्ये मुख्य हार्बर मार्गावर कुर्ला पनवेल दरम्यान विशेष लोकल चालवली जाणार। भुयारी मेट्रोतून प्रवास करण्याचा मुंबईकरांचं स्वप्न लांबणीवर। प्रमाणपत्रासह अन्य प्रक्रियेमुळे विलंब। मार्च 2024ला भुयारी मेट्रो सेवेमध्ये दाखल होणार। युटीएस मोबाईल ऍपला प्रवाशांची पसंती। गेल्या महिन्यात 2.7 कोटी प्रवाशांकडून युटीएस मोबाईल ऍपचा वापर। युटीएस ऍपद्वारे मध्य रेल्वेला 22.18 कोटींचा महसूल। एमपीएससीकडून पुढच्या वर्षीच्या स्पर्धा परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर। पूर्वपरीक्षा 28 एप्रिल रोजी घेतली जाणार। राज्यसेवा मुख्य परीक्षा 14 ते 16 डिसेंबर या कालावधीमध्ये घेतली जाईल। कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचं तिकीट ऑनलाईन मिळणार। त्यासाठी खास संकेतस्थळ बनवण्यात आलंय। पर्यटकांची गैरसोय लक्षात घेत ऑनलाईन तिकीट उपलब्ध। मुंबईमध्ये अस्वच्छता पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी क्लीनअप मार्शलची नियुक्ती केली जाणार। 1 डिसेंबरपासून मुंबईमध्ये 1000 क्लीनअप मार्शल तैनात करण्याचं महापालिकेचं नियोजन। आम्ही मराठी कलाकार घेऊन दीपोत्सव साजरा करतो। एखाद्या कार्यक्रमाला सलीम जावेद आणू, तो कार्यक्रम वेगळा असेल, दीपावली नसेल। भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची मनसेच्या दीपोत्सवावर टीका। जर एवढं मराठी प्रेम असेल तर गुजराती पंतप्रधान बाजूला करून मराठी पंतप्रधान करा। आशिष शेलारांच्या टीकेला संदीप देशपांडेंचं प्रत्युत्तर। दिवाळीनिमित्त पुण्यामध्ये संपूर्ण पवार कुटुंबियांची भेट। संकट विसरून कुटुंबासह काही दिवस घालवावे लागतात। अजित पवारांसोबत दिवाळी साजरी केल्यानंतर शरद पवारांचं वक्तव्य। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकतानाचा व्हिडिओ। आपण मुख्यमंत्र्यांचंही ऐकत नसल्याचं विधान त्यांनी केलंय। ज्यांचा व्हिडिओ आहे तेच खुलासा करतील। खासदार राहुल शेवाळे यांची तानाजी सावंत यांच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया। बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही आरक्षणाची मर्यादा वाढवावी। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची मागणी। जे बिहारमध्ये शक्य ते महाराष्ट्रात का नाही असा सवाल देखील उपस्थित केला। नितीश कुमार काय बोलतात त्याची री अशोक चव्हाण ओढण्याचा प्रयत्न करतायत का? प्रवीण दरेकरांचा चव्हाणांना सवाल। बिहारप्रमाणे महाराष्ट्रात आरक्षण मर्यादा वाढवा। अशोक चव्हाणांच्या वक्तव्यावर दरेकरांची प्रतिक्रिया। किशोरी पेडणेकर यांना कोविड डेड बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी पुन्हा ईडीचं समन्स। ईडीच्या अधिकाऱ्यांनी 23 नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलंय। ललित पाटील प्रकरणामध्ये ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर पदमुक्त, तर ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर प्रवीण देवकाते निलंबित। वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांचे आदेश। मुंबऱ्याच्या शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती शाखेवरती बुलडोझर फिरवल्यानंतर आज उद्धव ठाकरे मुंबऱ्याच्या शाखेला भेट देणार। ठाणे मुलुंड टोलनाक्यापासून उद्धव ठाकरेंचं जंगी स्वागत केलं जाईल। ठाण्याच्या मुंबऱ्यामध्ये शाखेवरून ठाकरेगट विरुद्ध शिंदेगट वाद चिघळणार। शाखेवर बुलडोझर फिरवल्यानंतर उद्धव ठाकरे आज मुंबऱ्यामध्ये येणार। ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर्स फाडले। मुंबऱ्यातील शांतता भंग करण्यासाठी उद्धव ठाकरे मुंबऱ्यात येत आहेत। नरेश म्हस्केंची उद्धव ठाकरेंवर टीका। मुंबऱ्यातल्या शाखेवरून ठाकरे आणि शिंदेगटात वाद तापण्याची शक्यता। उद्धव ठाकरेंना ठाणे पोलीस नोटीस देण्याचा अंदाज। मुंबरा शाखेजवळ 100 मीटरपर्यंत नेते आणि कार्यकर्त्यांना प्रवेशबंदी। मुंबऱ्यामध्ये शिंदेगटाच्या कार्यकर्त्यांना जमावबंदीचे आदेश। शिवसेना शिंदेगटाच्या कार्यकर्त्यांना जमावबंदीची नोटीस। यामध्ये सार्वजनिक ठिकाणी रॅली न काढणे, सभा न घेणे, आंदोलन न करणे अशा सगळ्याच गोष्टींचा उल्लेख करण्यात आलाय। ठाण्यातील मुंबरा शाखेबाहेर शिंदेगट आणि ठाकरेगट या दोन्ही गटांकडून बॅनरबाजी। ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर्स अज्ञातांनी फाडल्यानंतर दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकदा बॅनर लावण्यात आले।
शिवसेनेच्या शाखेवरती बुलडोझर फिरवून शिंदे गटानं त्यांचा डीएनए दाखवला. ठाकरेंच्या स्वागतासाठी लावलेले पोस्टर्स पोलिसांसमोर फाडले. पोलीस कुणाशी गुलामगिरी करतायत? संजय राऊत यांचा सवाल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.